नमस्कार। आजची घटना घडलेली आहे पुण्यामधल्या वडगाव शेरी परिसरामध्ये आणि या घटनेबद्दलची माहिती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेली होती, पण या ठिकाणी पोलिसांनी या घटनेमधले जे पीडित होते आणि याच्यामधले जे आरोपी होते तर त्यांची कोणतीही नावं समोर दिलेली नव्हती आणि त्यामुळे आता आपण ती स्टोरी पाहणार आहोत, पण त्याच्यामध्ये नावामध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि थोडंसं कथानकाला बदल करून ती स्टोरी मी तुमच्यासमोर सांगतो आहे। तर त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे पुण्याला। पुण्यामधलं वडगाव शेरी आहे आणि त्या ठिकाणी एक राहुल नावाचा एक बिल्डर आहे, तो त्या परिसरामध्ये राहतो आहे। आता याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, मोठमोठ्या साईड आहेत आणि त्याचबरोबर ती त्याचे अनेक व्यवसायसुद्धा आहेत। अशा पद्धतीचा हा बिल्डर आहे आणि एक मोठी आसामी आहे, आलिशान गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, बंगले आहेत त्याचे मोठमोठे अशा पद्धतीनं। त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये पण अनेक लोकं काम करतायत आणि याचं म्हणजे ह्या हा जो बिल्डर आहे त्या बिल्डरचं वडगाव शेरी या ठिकाणी सुद्धा एक मोठी बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये एका अलिशान फ्लॅटमध्ये हा स्वतः राहतो आहे, त्याची पत्नी आहे, त्याची मुलं आहेत, त्याचं घरदार सगळं तिथं राहतं आहे आणि बाकीचे जे फ्लॅट होते तर ते फ्लॅट त्यानं भाड्यानं दिले होते आणि त्याच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे तो ज्या ठिकाणी राहत होता आणि जे फ्लॅट भाड्यानं दिले होते त्याच्या वरच्या मजल्यावरती एका फ्लॅटमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये काम करणारा तरुण होता, त्याचं नाव आहे कुणाल आणि त्याची बायको राखी, हे दोघं नवरा बायको त्या ठिकाणी राहत होते। आणि काय व्हायचं की हा कुणाल जायचा कामावरती, त्याची शिफ्ट सतत चेंज असायची, कधी रात्रीची, कधी दुपारची, कधी संध्याकाळची, अशा पद्धतीनं त्याची ती शिफ्ट चेंज होत राहायची, तो कामावरती असायचा। आता ह्या कुणालची जी बायको आहे तिचं नाव राखी, ती राखी दिसायला अत्यंत देखणी होती, दिसायला अत्यंत सुंदर होती आणि स्वतःचं सौंदर्य अबाधित राहावं याच्यासाठी ती मग तिचा ते फिटनेस, व्यायाम वगैरे या सगळ्या गोष्टी, त्यानंतर ते भाकरीसारखं चेहऱ्याला फासणं वगैरे अशा पद्धतीनं ते सारखं तिचं ते चालत असायचं, म्हणजे आपल्या सौंदर्याची प्रचंड काळजी ती करायची आणि व्यायाम पण करायची। आता याच्यामध्येच ती काय करायची, सकाळी लवकर 5 वाजता उठायची आणि मॉर्निंग वॉकला जायची। आता ती मॉर्निंग वॉकला जात असतानाच एक दिवस तिची भेट या राहुलबरोबर ती झाली, या बिल्डरबरोबर ती झाली आणि त्याच्यानंतर तो पण आता सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचा, ही पण सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायची आणि त्याच्यानंतर मग दोघांची वेळ साधारणपणे एकसारखीच होती आणि मग जाता जाता येता येता फिरता फिरता मॉर्निंग वॉक वॉक करता करता मग त्यांच्यामध्ये थोडीशी जवळीक निर्माण व्हायला लागली, त्यांच्यामध्ये एक चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मग त्यांनी एकमेकांना फोन देणं, फोन नंबर देणं, हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी आता सुरुवात झाली, म्हणजे आता एक एक पायरी आता ते वरती वरती जायला लागले होते। त्याच्यानंतर एक दिवस मग या राहुलला ऑफिसमध्ये तिचा फोन आला, त्यानंतर मग यानं तिला फोन केला, मग परत तिनं ह्याला केला, ह्यानं केला, तिनं केला, असं हे फोनवरती सुरू झालं। त्यानंतर मग फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून एकमेकांना हाय हाय बाय बाय सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर मग ह्यांच्यामध्ये हळूहळू चावटपणा सुरू झाला। आता फोनवरती पण चावट बोलणं सुरू झालं, त्याच्यानंतर मोबाईलवरती पण चावट मेसेज पाठवणं, चावट याचा अर्थ प्रचंड मोठा होतो, तो प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने समजून घ्या। तर ते चावटपणा त्यांचा सुरू झाला आहे आणि या चावटपणामध्ये ह्याला आता असं वाटायला लागलं की एक अत्यंत देखणी असणारी बाई, एक देखणी असणारी तरुणी जी आता ह्याच्या प्रेमामध्ये पडलेली आहे, हाही तिच्या प्रेमामध्ये पडलेला आहे आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेस आता हे रोज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे आणि इकडं मॉर्निंग वॉक राहिला बाजूला आणि तिकडं जाऊन त्यांचं मसाज पार्लर सुरू झालं, अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं। आणि त्यानंतर एक दिवस मग तिनं त्याला घरी बोलवलं, मग तो तिच्या घरी गेला आणि अशा पद्धतीनं साधारणपणे 3-4 दिवसापूर्वी यांची भेट झाली होती, ओळख झाली होती आणि 4 दिवसामध्ये म्हणजे एखादी लिफ्ट असते ना, ती लिफ्ट कशी स्विंग त्यानं वरती जाते तशा पद्धतीनं यांचं हे प्रेमाची लिफ्ट अशा पद्धतीनं पार अगदी त्यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेली आहे। आणि त्यानंतर मग आता हा जो बिल्डर आहे तो बिल्डर तिच्याकडे जायला लागला आहे, तिच्याकडे जायचा, फ्लॅटचा दरवाजा बंद व्हायचा आणि त्याच्यानंतर मग त्या बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन चालू व्हायचं आणि नंतर मग रोज एक दोन मजले तो बांधायला त्यानं सुरुवात केली होती आणि नवरा यायच्या अगोदर तो घरातून बाहेर पडायचा। अशा पद्धतीनं साधारणपणे हे कन्स्ट्रक्शन साधारण 8-10 दिवस चाललं होतं आणि त्यानंतर एक दिवस हे सगळं यांचं बांधकाम चाललेलं होतं, नवरा का
कामाला गेलेला होता आणि मग ही आणि हा आणि ह्यांच्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन सुरू होतं, त्याचा डेमो चाललेला होता आणि त्याच्यामध्येच अचानकपणे नवऱ्यानं म्हणजे अचानक घरी आला आहे आणि दरवाजा उघडला, दरवाजा उघडाच होता, तो पटकन आत आला आणि आत आल्यानंतर त्यानं हे सगळं बघितलं. आता हे सगळं लाईव्ह दृश्य बघितल्यानंतर रंगे हात पकडल्यानंतर आता कुठल्याही नवऱ्याची तळपायाच्या मस्तकात जाईल, याची पण तळपायाच्या मस्तकात गेली आणि त्यानं बायकोला मारायला सुरुवात केली आणि हा जो बिल्डर होता त्या बिल्डरवरती सुद्धा आता त्यानं त्याला मारायला सुरुवात केली, त्याचा बरा आयफोन तोडून टाकला, त्याला निबार रेटावला आणि त्याला घरातनं हाकलून दिला. हा बिचारा स्वतःला वाचवून पळून आला, एवढा मोठा बिल्डर पण त्याचा मार खाल्ला आणि तिथून मान खाली घालून आणि पळून तिथून आलेला आहे निघून तो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जो कुणाला आहे तो त्याच्याकडे गेला आणि त्याने सांगितलं, म्हटलं असल्या फालतू लोकांच्या बरोबर मला राहायचं नाही आणि तुझ्यासारखा नालायक माणूस असं तसं त्याला बडबड केली, शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर मग हे दोघंही नवरा बायको तिथून निघून गेले. त्यांनी ते घर सोडलेलं आहे. आता हे घर सोडलं, आता ह्या बिचाऱ्या बिल्डरचं बांधकाम जे होतं चाललेलं ते एक एक मजला, रोज एक एक मजला व्हायचा, त्याचं बांधकाम काय अर्धवट राहिलं. पण चार पाच दिवसानंतर याच कुणालचा याला या बिल्डरला फोन आला आहे आणि त्यानं सांगितलं, म्हटलं की हे बघ तुझ्या म्हणजे फोनवरती सांगितलं, म्हटले तुझ्या व्हॉट्सॲपला मी एक मेसेज पाठवला आहे, व्हिडिओ पाठवला आहे, तो व्हिडिओ बघ. त्यानंतर मग ह्या बिल्डरनं तो व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये त्या कुणालची बायको आणि हा हे दोघं जण यांचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं होतं आणि हे सगळं त्याच्यामध्ये ते दिसत होतं. आता हे दोन कामगार त्या ठिकाणी अंगमेहनतीची कामं करताना बघितल्यानंतर ते त्या क्लिपमध्ये सगळं दिसत होतं. आता त्यानंतर मग परत त्या कुणालचा फोन आला आणि त्याने सांगितलं, म्हटला हे बघ त्याच्यामध्ये माझी बायको दिसते आणि तू दिसतोय, तुझा चेहरा दिसतोय, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि आता अशा माझ्याकडे सगळ्या क्लिप आहेत, जेवढं जेवढं तुम्ही बांधकाम केलं त्या अगदी पायापासून ते पार अगदी वरच्या पाया पिलर पार सगळ्या गोष्टींचं मला माहिती आहे आणि त्याचे सगळे व्हिडिओ माझ्याकडं आहेत आणि जर समजा तू मला 50 लाख रुपये दिले नाहीत तर याचे गंभीर परिणाम होतील म्हणून तू मला 50 लाख रुपये दे. म्हणजे त्यानं त्याला 50 लाख रुपयांची मागणी केली आणि जर समजा नाही दिले तर म्हटलं एक तर तुझ्यावरती मी बलात्काराची केस लावेल आणि तुला आत पाठवीन, मग तुला किती महागात पडेल बघ. त्यानंतर दुसरं, या क्लिप ज्या आहेत त्या व्हायरल होतील आणि जर व्हायरल झाल्या तर तुझी किती बदनामी होईल आणि तुझा सगळा धंदा बसेल, आता सांग तू काय करणार. आणि त्यानंतर आता ह्या बिल्डरच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले, याला टेन्शन आलेलं आहे की आता करायचं काय, यांच्या जाळ्यामध्ये आपण सापडलो आहे की या लोकांनी आपले व्हिडिओ पण काढलेले आहेत आणि या गोष्टीची आपल्याला जाणीवसुद्धा नाही. आणि मग हा बिल्डर विचार करतो की या लोकांनी मला त्यांच्या जाळ्यामध्ये कसं लटकवलं, कसं अडकवलं. आणि मग तो विचार करतो की आम्ही मी मॉर्निंगला रोज जातो आहे आणि ज्यावेळेस हे भाडेकरू तिथं आले आणि त्यानंतर ज्यावेळेस मी बरोबर बाहेर पडायचो त्याचवेळी ती राखी जी आहे तीसुद्धा घराच्या बाहेर पडायची. याचा अर्थ बघा, मॉर्निंग वॉकला याला टार्गेट कसं केलं गेलं की तो नवरा सकाळी 4 वाजल्यापासून बाहेर पार अगदी त्यात खिडकीतनं बघत बसायचा की हा किती वाजता निघतोय आणि तो निघायच्या वेळेस मग हिला लगेच ते आवरून बसायची आणि तो घराच्या बाहेर पडला की राखी लगेच त्याच्या पाठीमागं लगेच घराच्या बाहेर पडायची आणि अरे आम्ही पण ह्याच वेळेस बरोबर आपली भेट झाली अशा पद्धतीची नौटंकी करायची आणि ह्यालाही आश्चर्य वाटायचं की हिची पण जाण्याची वेळ आणि माझी पण जाण्याची वेळ एकच, पण असं नव्हतं. हा सगळा यांचा ट्रॅप होता, हा सगळा यांचा प्लॅन होता. त्यानंतर हा विचार करतो बिल्डर की मी हिच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही पण हिनं स्वतःच ओळख काढली, स्वतः जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे हिच्या बाजूनं जास्त प्रतिसाद येत होता. त्यानंतर आता हे फोनचं त्याला आठवायला लागलं की मी कधीच हिला फोन केला नव्हता, म्हणजे त्या राखीला फोन कधीच केला नव्हता पण राखीनं त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटलं तुम्ही मला मिस कॉल दिला होता. हा म्हटलं नाही, पण ह्यांनी विचार केला की अरे काही तिचा नंबर असेल चुकून गेला असेल मिस कॉल वगैरे. आणि मग आता त्याला आठवतं की अरे आपण मिस कॉल काहीच दिला नव्हता, पण हीच स्वतः म्हटली तुझा मिस कॉल आला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्याला सुरुवात झाली होती आणि मग ते व्हॉट्सॲप आणि फेसबुकन अशा पद्धतीनं सुरू झालतं. त्यानंतर हा बिल्डर अजून पण विचार करतो की
हे चावटपणाचे जे मेसेज आहेत ना, ते मेसेज तिनं पाठवायला सुरुवात केली. आणि आता ह्याला बरं वाटलं, चला बाबा जाळ्यात मासळी गावली ना असून तसून. आणि त्याच्यानंतर ह्यानं पण तिला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये हा स्वतःच अडकत गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती याला नवरा गामाला गेल्यानंतर बोलवायची, पण मुळामध्ये तिच्या नवऱ्याला कुठंही काम नव्हतं, त्यांचं हेच काम होतं अशा पद्धतीनं लोकांना फसवणं. पण हे काय करायचे, नवरा कामाला गेलाय म्हणून याला बोलवत नव्हती. ज्यावेळेस ह्याला वेळ असायचे, ज्यावेळेस हा घरी असायचा, त्यावेळेस मग बरोबर ती नवऱ्याला बाहेर पाठवायची आणि याला बोलवून घ्यायची. अशा पद्धतीचं यांचं सगळं प्लॅन होतं. म्हणजे नवऱ्यावरती हे सगळं अवलंबून नव्हतं, याच्या वेळेनुसार ही सगळे प्लॅनिंग केलेलं असायचं. आणि या सगळ्यांमध्ये राहू त्या बिल्डरला अजून एक गोष्ट खटकत होती की ज्यावेळेस त्यांना रंगेहात पकडलं, त्यावेळेस राहुलनं म्हणजे त्या बिल्डरनं आत शिरताना दरवाजा बंद केला होता, पण तो दरवाजा अचानकपणे उघडा कसा काय राहिला. आणि मग हा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की ही जी राखी आहे ती दरवाज्याच्या बाजूला परत गेली होती आणि तिनं नकळतपणे त्या दरवाज्याची कडी उघडून ठेवलेली होती आणि दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून तो कुणाली येईल अचानकपणे आणि मग इथं हा सगळा गोंधळ घालेल. एवढा सगळा यांचा प्लॅन केलेला होता. एवढंच नाही तर यांच्या या प्लॅनप्रमाणे यांच्या घरामध्ये नवरा बायकोने मिळून तिथं CCTV कॅमेरे लावले होते आणि ते जे बेड आहे त्या बेडची स्थिती अशी केली होती आणि कॅमेरे असे लावले होते की या सगळ्या गोंधळामध्ये याचा चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे, हा कोण आहे काय आहे हे. अशा पद्धतीचं सगळं प्लॅनिंग यांनी केलेलं होतं. आणि आत्ता या बिल्डरला आठवायला लागलं की आपण याच्यामध्ये कसं अडकत गेलो होतो आणि आपल्याला कसं फसवलं होतं. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की आत्ता करायचंय काय, कारण 50 लाख रुपये ही रक्कम काही छोटी नाही आहे. म्हणजे आयुष्यभर कष्ट केल्यानंतर सुद्धा 50 लाख रुपये मिळवता येत नाहीत काही लोकांना. आणि ही म्हणतायत की आम्हाला 50 लाख रुपये दे, नाहीतर मग तुझ्यावर केस टाकू, पोलिसामध्ये जाऊ, असं करू तसं करू. आता ह्यांनी विचार करायला सुरुवात केली. आता समजा ह्याला पैसे दिले तरी हा ब्लॅकमेल करेल, परत अजून पैसे मागेल, परत पैसे मागेल, कारण याच्याकडे त्या व्हिडिओ क्लिप आहेत आणि त्यामुळे हा मला आता इथून पुढे नीट जगू देणार नाही. आणि मग विचार करून करून मग यांना निर्णय घेतला, म्हटला काय होईल काय जाईल हरकत नाही, पण यांना धडा शिकवायचा. आणि मग तो पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला त्यांना हे सगळं सांगितलं आणि कशा पद्धतीनं माझ्या विरोधामध्ये यांनी हे केलं आणि माझ्याकडून कशी चूक झाली होती या सगळ्या गोष्टी त्यानं सांगितल्या. त्यानंतर मग पोलिसांनी पण त्याला विश्वासात घेतलं, त्यालाही समजून सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांनी एक सापळा रचला. आणि आता काही दिवसांनी या कुणालचा फोन आला आणि त्यानं सांगितलं, म्हटलं की ते 50 लाख रुपये कधी देतोय. ह्यानं सांगितलं, म्हटलं अरे माझ्याकडे आत्ता तर काही पैसे नाही, सगळीकडे तंगी चाललेली आहे, पण मी तुला 5 लाख रुपये देतो, नंतर बाकीचे उरलेले देतो. याला वाटलं चला 5 लाख मिळत आहेत, 5 लाख घ्या, बाकीचे नंतर आता आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहेतच, त्यामुळे ब्लॅकमेल करून याच्याकडून बाकीचे पैसे काढता येतील. आणि मग त्यानं त्याला हॉटेलमध्ये बोलवलं, कुणालनं हॉटेलमध्ये बोलवलं ह्या बिल्डरला आणि मग ते पैसे घेतले त्याने. त्या म्हणजे ह्या बिल्डरनं त्याला 5 लाख रुपये दिले आणि नंतर आता आजूबाजूला सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस होते, त्या पोलिसांनी या कुणालला 5 लाख रुपये घेताना रंगेहात पकडलं आणि त्याच्यानंतर मग ती राखी जी आहे तिलासुद्धा पकडलं. आणि नंतर मग लक्षात आलं की अशाच पद्धतीनं यांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे, त्यांच्याकडून पैसे उकळलेले आहेत आणि ह्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आलेली नाही, कारण लोक घाबरत होती, लोक घाबरून पैसे देत होती. पण या बिल्डरनं ती छाती दाखवली, या बिल्डरनं ते धाडस दाखवलं आणि तो गेला. आणि त्यानं हे पण विचार केला होता की आज मला यांनी फसवलंय, उद्या अजून कोणाला तरी फसवतील, त्यापेक्षा अगदी मुळावरच घाव घालू. पोलीसमध्ये गेला आणि यांचा पर्दाफाश झालेला आहे. आता हे स्टोरी सांगताना तुम्हाला मी ह्याच्यामध्ये मी त्याला कसं फसवलं, राहुलनं विचार केला, मग तो फ्लॅशबॅकमध्ये जातो, मग मला असं फसवलं, दरवाजा उघडा ठेवला वगैरे, हे जे मी 5-6 मुद्दे मांडले ना, हे मुद्दे हे आपल्यासाठी आहेत, तुमच्यासाठी आहेत, की कशा पद्धतीनं प्लॅन केला जातो आणि कशा पद्धतीनं फसवलं जातं आणि आपण कोणाच्या जाळ्यामध्ये अडकू नये याच्यासाठी तुम्ही सावध राहू, यासाठी ते सगळे 5-6 मुद्दे मी मांडलेले होते. आणि जाता जाता ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, एका कोणीतरी महान व्यक्तीनं सांगून ठेवलं आहे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे,
लाजून हासनेयन हासून ते पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाने। आणि जाता जाता परत एकदा एवढंच सांगतो की ज्या आपल्या माता भगिनी आहेत तर त्या माता भगिनींनी त्यांच्या या पतिदेवांना जरा समजवून सांगा किंवा पतिदेवांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचं पाऊल वाकडं पडणार नाही। आणि जर समजा वाकडं पडलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा त्यांना ह्या व्हिडिओमधून लक्षात येईल। बरं, आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।